या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे. मग जरांगींना किती उपोषण करावं लागतील आणखी? मला असं वाटतं बघा, हा मी तर या ठिकाणी एवढंच म्हणेल की सरकार गांभीर्याने त्यांच्या मुद्द्यावर काम करते आहे, त्यांनीही सरकारसोबत काम केलं पाहिजे. शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच अधिकार आहे त्या ठिकाणी आपलं मत मांडण्याचा, प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्याच्याकरता लोकशाहीने आयुधही दिली आहेत, त्यातलं एक महत्वाचं आयुध हे उपोषण आहे. सरकारने अतिशय गांभीर्याने ते घेतलंय आणि त्याच्यामुळे शेवटी चर्चाच होणार नाही तर गोष्टी पुढे कशा जातील? चार आयडिया त्यांच्या असतील, चार आयडिया आमच्या असतील. बघा, दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पहिल्यांदा तर जो काही त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला हा अतिशय चुकीचा होता, दुर्दैवी होता. आणि म्हणजे मला तर माहिती नव्हतं लाठीचार्ज झालाय. मी नवभारत टाइम्सच्या एका कार्यक्रमात होतो, तिथनं बाहेर पडलो तर लगेच मला मीडियाने घेतलं. लोक कसं मान्य करतील? गृहमंत्र्यांना माहित नव्हतं. नाही, कारण गृहमंत्री असं आहे, हे जे जे गृहमंत्री आले आहेत त्यांना प्रत्येकाला माहिती आहे. शेवटी अशा प्रकारचा निर्णय वर विचारावा लागत नाही. तिथला जो ऑफिशिएटिंग अधिकारी असतो त्याला कायद्याने अधिकार दिले आहेत. ऑफिशिएटिंग अधिकाऱ्याला अधिकार. त्यांनी तुम्हाला मिसलीड केलं? नाही नाही, त्यांनी मिसलीड केलं नाही, त्यांनी ते केलं. ज्यावेळेस मी बाहेर आलो त्यावेळेस मला कळलं असं असं झालं आणि रिएक्शन मागताय. मी तात्काळ जो अधिकारी अव्हेलेबल होता त्या अधिकाऱ्याला मी विचारलं काय झालंय. तिथनं मला माहिती दिली की नाही, तिथे थोडी झटापट झाली, पोलिसांनाही लागलाय, पोलिसांवरही गोळीबार हे झाला. पोलिसांनी मला त्याची तीव्रताही माहिती नव्हती. मी त्यावेळेस एवढंच बोललो की पोलिसांना देखील लागलेलं आहे आणि अशा प्रकारची घटना घडलेली आहे. मला त्यावेळेस माझा समज असा होता किंवा जी काही माहिती दिली होती किंवा जी आली होती, अर्थात माझं काही सगळ्यांची नीट बोलणं झालं नव्हतं, ती पहिली माहिती होती. आणि त्यातनं असं बाहेर येत होतं की पोलिसांवर काहीतरी गोटमार झाली म्हणून लाठीचार्ज झाला, त्याच्यावर बोललो. नंतर ज्यावेळेस मी पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली तर मला लक्षात आलं की पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी लाठीचार्ज केला नसता तर कदाचित पोलिसांना जखमी व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे कारवाई पण केली आणि मी स्वतः म्हणजे गृहमंत्री म्हणून त्या लाठीचार्जची माझा थेट संबंध नसताना देखील मी थेट माफी मागितली, क्षमाच मागितली. कारण कुठल्याही समाजावर जर एखादा अन्याय झाला तर राज्यकर्ते म्हणून आपला इगो असण्याचं कारण नाही आहे. जे चुकलंय ते चुकलंय, ते आपण मान्य केलं पाहिजे. मी त्याची माफी मागितली आणि त्यानंतर आपण पुढे देखील गेलो. त्यामुळे मला असं वाटतं की आता जे काही उपोषण चाललेलं आहे ते ज्या कारणाकरता चाललंय त्या कारणाकरता मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण ताकदीने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना संधी दिली पाहिजे.